क्रीडा मंडल जसे आयोजित शाही एकवीरा चषक 2020 अंडर 22 चा महासंग्राम आज का पांचवा दिवस पांचवा दिवस आज की तिसरी मैच ढोले विपक्ष नामदेव इलेवन दसई संघा मध्य अपन सामना पहतो सलामी फलंदाज ये मात्र रोहित योगेश तसेच मैदान खूब रोमांचक अपन सामना पहतो हा प्रथम यो अंडर 22 चे सामने या मैदान लाइव टेलिकास्ट के लिए जते कौरवजी सावंत टीम ने तसेच डीजे मंदार गोलंदाजी का भार संभालतो गोलंदाज शाणू स्ट्राइक एंड फलंदाज तो मात्र योगेश न स्ट्राइक ला रोहित शाणू मात्र पावर प्ले जो मात्र पहिले षटक टाकण्यासाठी आलेला तो आपल्या ढोले संघाकडून बघा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय खूप जोरून आलेला हा संघ ढोले संघ पावर प्ले च पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकतोय तो मात्र शाणू योगेश पहिला चेंडू कार्पेटच्या स्वरूपात टोळे चेंडू तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटते तिथं पण आपलं एका धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतो आणि आपल्या संघाचं सुद्धा बघा ये दोन फलंदाज पाहायला गेले तरी रोहित मात्र आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या दोन मॅचेस मात्र मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरला होता हा रोहित लाजा फटकेबाजी त्याच्या बॅटीतून पाहायला भेटले तशा गोलंदाजी खूपच चांगला असा ढोले संघाचा गोलंदाज आहे षटकातील दुसरा चेंडू टाकला जातो रोहित याला ओहो ऑफ साइड च्या दिशेने टोले चेंडू खूपच चांगला असा फटका आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत पाहतोय आपण वन बाउंस टू बाउंस रोहित याच्या बॅटीतून खणखणीत असा चौकार बघा अकाउंट चार धावाने ओपन करतोय मी म्हटलं होतं त्याच प्रकारे फटकेबाजी पाहायला भेटते रोहित त्याच्या बॅटमध्ये षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र हलकासा कट केलाय चेंडू बघा लेग साइडला मारण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र स्लोअर चेंडू आल्यानंतर कशा प्रकारे सन्मान दिला जातोय नामदेव संघाच्या फलंदाजीसाठी सुवर्ण संध्या आहे कोणत्याही फलंदाजाने एक षटकार मारला तर रमेश पर्डे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे प्रत्येक षटकारास कोणत्याही फलंदाजाने पुग्या पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला जातोय तो मात्र योगेश पहिल्या चेंडू एक धाव घेतली आता मात्र पुढचा चेंडूवर पुढे येऊन मारलेला चेंडू स्ट्रेट डाइव चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय दोन धाव मात्र यशस्वी होतो पूर्ण बघूया तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये गोट्या ओहो लाजब चेंडू पण क्षेत्ररक्षकाला काही समजला नाही आणि चेंडू थर्ड मॅन दिशेने क्षेत्ररक्षण लाजब पाहायला भेटलं पण बाईकच्या स्वरूपात मात्र दोन धावा नक्कीच या दोन फलंदाजामध्ये पाहायला भेटल्या आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली नामदेव इलेवन दसई संघाची 12 बघा पहिले षटक पॉवर प्लेचा लाजवाब टाकले गेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 12 झाले 15 या धावा दिल्या तरी चांगले असतात कारण की पॉवर प्लेचे षटक म्हणजे दोन फिल्डर फक्त क्षेत्ररक्षकाच्या बाहेर असतात पॉवर प्लेचं दुसरे षटक टाकण्यासाठी ढोले या संघाकडून गोलंदाज कोण वापरला जातोय गोलंदाजाचं नाव अमोल
ढोले संघ सुद्धा खूपच लांबवरून आलेला संघ पण नावाजलेला संघ आहे. अंडर 22 चे भरपूर त्यांनी सामने मात्र आपल्या नावावर विजय केलेले आहेत. या संघामध्ये शाणू झाला, गोट्या झाला, नावाजलेला फलंदाज आहेत. मी भरपूर सामने या दोन फलंदाजाकडून पाहिलेले आहेत. अतिश घोडविंदे या संघामध्ये खेळतात. हे मुले त्या संघाच्या त्याच्या अतिश घोडविंदेच्या जोडीला खेळतात. त्याचा संघ आहे हा ढोले संघ. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रोहित याला फुल टच चेंडू फिरकवून देतोय लेग साइडच्या दिशेने. मला तरी वाटतंय वन बाउन्स खणखणीत असा चौकार. बघा आपले नामदेवलेंचे जे स्वयंसेवक आहेत आपण ते आघाडी तिकडे जाणार आहेत, पण स्वतःची काळजी घेऊन जा, कारण की वाऱ्याच्या वेगाने ती आग धावते. छोटी छोटी मुले चाललात तुम्ही तिथे, पण जरा सांभाळून जायचे. छोटे मुले जाऊ नका तुम्ही, बाकी दुसरे गेले तरी चालतील मोठाले. षटकातील पुढचा चेंडू ओहो ऑफ साइडच्या मारण्याच्या नादामध्ये मात्र बीट होतो रोहित आणि सरलेश रक्षकाच्या हातामध्ये जातो चेंडू. निर्धाव चेंडू. बघा एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत असा चौकार मारला रोहित याने, पण त्याच्या पुढच्या चेंडूवर मात्र स्वतः कमबॅक करून दाखवतोय. ओहो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय. बघा लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते. शाणू यांनी मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी आला गोलंदाज आमोळ. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मात्र चौकार खेचला गेला. त्याच्यानंतर दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकतोय. बघूया षटकातील आता मात्र चौथा चेंडू रोहित याला कशा प्रकारे. पॉवर प्लेचं षटक आहे, पण पुरेपूर फायदा घेतला जात नाही या षटकाचा. आता मात्र लेग साइडच्या दिशेने टोलवलाय चेंडू. चेंडू वन बाउस टू बाउस. लाजवाब क्षेत्ररक्षण केलं जाते, पण दोन धावा पूर्ण केल्या तिसरी धावाची. गुड आणि बिन विकेट पाहायला भेटते. तीन धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण करतात या दोन फलंदाज. धाव संख्या झाली ती मात्र 19. षटकातील पाचवा चेंडू टाकला जातोय. बघूया या गोलंदाजीचा पहिल्याच चेंडूवर सामना करणार मात्र योगेश. दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू योगेश आला. दोन स्फोटक फलंदाज मानले जातात नामदेवलन धसाई संघाचे. ओहो फाटका फासलाय तिथे मात्र शतरक्षक धावतोय. झेल मात्र सुटला जातोय तिथं आणि मात्र जुवदार फेटतो योगेशाला. बघा पकडो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. अशा प्रकारे जर आपण क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच हे दोन फलंदाज आपल्याला मागणे ठरतील. षटकातील शेवटचा चेंडू टाकला जातोय. पाचव्या चेंडूवर मात्र मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, पण तिथे मात्र झेल सुटला आणि योगेशाला जीवनदान भेटले. बघ या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेतो की काय. आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने पंच केलाय चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतात पळतात, तोपर्यंत चेंडू फरार होतो. चार धावांसाठी नामदेव इलेवन एकविरा चषकचा खणखणीत असा चौकार. षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती नामदेवलेन धसाई संघाची 25. पुरेपूर फायदा घेतला या दोन षटकांचा मात्र या दोन फलंदाजाने.
25 धावा कबल गुटल्या गेल्यात या दोन फलंदाजाने. नॉट आउट लाचा फटकेबाजी पाहायला भेटते. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साही कशा प्रकारे गोलंदाजी करतोय साहिल. जे 38 षटक होते दोन ते मात्र पूर्णपणे टाकले झालेत आणि त्याच्या नंतरचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय साहिल. त्याचा सामना करतो रोहित. बघू कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. पहिला चेंडू फुल टच चेंडू भिरकवण दिलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक मात्र गच्चल क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय आणि वन बाउन्स खणखणीत असा चौकार रोहित याच्या बॅटेतून. डीजे नावा दिले फलंदाज आहेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटीची हलकीच कट करून गेले चेंडू ऑफ साइड दिसून येते. तिथे मात्र गच्चल क्षेत्ररक्षक पाहायला भेटते पण तेवढंच चांगलं असं कम बॅक चेंडू फेकी पण दोन धावा काहीच रोखू शकत नाही. दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. धावसंख्या झाली ती 31. षटका दिला तिसरा चेंडू टाकला जातोय. सलामी लागलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. आता मात्र एसट्यांच्या खूपच बाहेर टाकला आणि तिथे मध्ये गच्चल क्षेत्ररक्षक पाहायला भेटे एसटीरक्षकाकडून आणि थर्ड मॅन जो खेळाडू आहे त्याच्याकडून आणि व्हाईटच्या स्वरूपात आणि बाईकच्या स्वरूपात या चार धावा एकूण 5 धावा भेटल्या गेल्या. ते मात्र रोहित रोहित याला आणि या 5 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली गेली. धावसंख्या झाली ती मात्र 36. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतो रोहित. आता मात्र ऑफ साइड दिसले पंच केलाय चेंडू. चेंडू जवळ क्षेत्ररक्षक धावतोय. वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय तेवढंच एक धाव समाधान मानला जातोय. धावसंख्या झाली ती मात्र 37. षटकातील चौथा चेंडू योगेशला. बघूया योगेश कशा प्रकारे पुढे येऊन मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बीट झालाय. आता मात्र योगेश योगेश एक मोठा फटका खेळतोय. एक चेंडू निर्धा होतोय. अशा प्रकारे फटकेबाजी पाहायला भेटले. अजूनही या नामदेवलन दसरे संघामध्ये हार्ट अटॅक फलंदाज अजूनही मैदानामध्ये उतरले नाही. रोहन झाला पडवल तसंच शहबाज रमजान शेख असे भरपूर खेळाडू आहेत की ते मात्र मधल्या फळीमध्ये येऊन मोठे धावसंख्या उभारू शकतात. लेग साइडच्या दिशेने हलकासा पंच केलाय चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुका करतोय. बघूया पण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रोहित मात्र वाद होतोय. पहिला हादरा वस्तू तो मात्र नामदेवन दसरे संघाला रोहित याच्या स्वरूपात. करून बाद झालाय तो मात्र रोहित. बघा ज्या प्रकारे फटकेबाजी पाहायला पाहायची होती त्या प्रकारे फटकेबाजी करून मात्र बाद झालाय. बघा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय शहबाज. साहिल याच्या षटकातील मात्र आता शेवटचा चेंडू टाकला जातोय. ओहो व्हाईट यॉर्कर टाकलाय चेंडू. ब्रह्मास्त्र टाकला जातोय. निर्धाव चेंडू. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली गेली ती मात्र एक गडी बाद 38. बघा पहिल्या दोन षटकांमध्ये जे मात्र धावा कुठल्या गेल्या 25 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्यात 13. बघूया चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण नेतोय. गोलंदाज मला तरी वाटतंय स्वतः संघाचा कर्णधार गोट्या गोलंदाजी घेतोय की काय.
केतन त्याचं नाव आहे पण उर्फ गोट्या। नवीन आलेला फलंदाज साहेबाज कशा प्रकारे फटकेबाजी करतोय, जास्तीत जास्त धावा उभारण्याचा गरज लागली आहे संघासमोर। ढोले संघ मात्र तेवढा ताकदीचा संघ आहे। चौथे षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय नवीन आलेल्या फलंदाज साहेबाजाला। पहिला चेंडू फुल टच चेंडू दीर्घ बड देतोय सहा धावांसाठी खणखणीत असा षटकार। म्हटलं होतोय की मात्र अजूनही मैदानामध्ये मधल्या फळीत फलंदाज आले नाही, पण मात्र साहेबाज आल्या आल्या दाखवून देतो का मी कशा प्रकारे फलंदाजी करू शकतोय। आणि पहिल्या चेंडूवर ब्लास्ट करून देतो सहा धावांसाठी षटकार। ऑफसाइडच्या दिशेने मात्र भिरकवणी दिला सहा धावांसाठी षटकातील पुढचा चेंडू बघूया। पुढे मारले चेंडू हलकासा पच केला स्टेट ड्राईव्ह येतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक धावतोय, क्षेत्ररक्षकाकडून चुका होते आता खणखणीत दुसरा चौकार पाहायला भेटतो शाबाजीच्या बॅटीतून। बघा पहिल्या चेंडूवर षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि आपल्या संघाची धावसंख्या पोहोचली गेली 48 धावा। अशाच प्रकारे फटकेबाजीची अपेक्षा आहे, तशाच प्रकारे फटकेबाजी करतोय। पूर्ण पुढे मारले चेंडू लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा खणखणीत असा चौकार। या चौकाराने मात्र साहेबाज लाजवाबाशी फटकेबाजी करतोय। मात्र 50-52 धावा झाल्यात। लाजाव फटकेबाजी पाहायला भेटते। बघूया षटकातील पुढचा चेंडू काय मारतो, षटकार मारतो की चौकार। पुन्हा एकदा पुढे येऊन पंच केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे चुका होत्यात, चेंडू विरकवणी देतोय सहा धावांसाठी षटकार। बघा पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचवा चेंडू काय करतोय, पुन्हा एकदा चौकार मारतो की षटकार। आलाय तिथून मात्र पिसललाय। ओहो वाईट चेंडू होता, धाव घेण्याची गरज नव्हती, पण मात्र डायरेक्ट हिट केला आणि योगेश मात्र बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात। चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये बाद होतोय। बघा हे दोन षटकार मात्र साहेबाजांनी मारले, त्या साहेबाजाला मात्र पारितोषिक दिले ते रमेश बर्ड्याने। कोणताही फलंदाज षटकार मारे त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। साहेबाजांनी मात्र दोन षटकार मारले, साहेबाजाला 200 रुपयाचे पारितोषिक जमा झालेत। बघूया हार्ड डब फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय नवका फलंदाज रमजान शेख। षटकातील पुढचा चेंडू गोट्याचा रमजान आला, बॅट अप चेंडू आला ब्लास्ट केला। मी म्हटलं होतो की मधल्या फळीतील फलंदाज हे खूपच घातक फलंदाज असतात, त्याच प्रकारे हे दोन फलंदाज फटकेबाजी करतात। रमजान यांनी सुद्धा आल्याला ब्लास्ट करून दिला सहा धावांसाठी षटकार। धन्यवाद डीजे, खूपच मागणा ठेवतोय गोलंदाज। षटकातील पुढचा चेंडू बघूया पुन्हा एकदा काय करतोय। हाफ ट्रॅकर चेंडू होता पण मात्र काहीसा समजला नाही फलंदाजाला, पण एक चुकी सिंगल घेतली जाते। बघा या चार षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली गेली, नामदेव लंद संघाची।
66 खूपच छान अशी बॅटिंग पाहायला भेटली या दोन फलंदाजांमध्ये। बघूया शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय की जाणे तिसरा षटक हाडलं होतं साईन। बघूया स्फोटक फलंदाज रमजान कशा प्रकारे फटकेबाजी करतोय। शेवटचं षटक पुढे होऊन फुलटो चेंडू करून घेतला त्याला हलकासा पंच केलाय तिथं क्षेत्ररक्षक चालू होतंय पण खूपच चांगला असं कमबॅक पण दोन धाव मात्र काही रोखू शकत नाही आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली आहे 68 अजूनही 5 चेंडूवर जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल या रमजानचं त्याचं एक टार्गेट असेल की दोन तरी ब्लास्ट बाहेर करावे। हॅलो पाच षटकाच्या अखेरस मात्र नामदेवला राहिले चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो मात्र कार्तिक या वर्षीचा ब्रँड गोलंदाज नामदेवला दसे संघ झालं
श्रद्धा वायर दसरे संघ झालं कोणत्याही संघामध्ये जाऊन लाजवाब गोलंदाजी करतोय. उगे फलंदाजीसाठी दोन फलंदाज आपण पाहतो डोले संघाकडून स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो मात्र साहिल नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज आहे तो अमोल. ज्या प्रकारे गोलंदाजीवर आपण फटकेबाजी खाल्ले त्या प्रकारे जर फटकेबाजी केली तर आपला संघ लवकर नक्कीच विजय होईल. उगे आपण नावादिला गोलंदाज आहे कार्तिक की ज्याने वडवली येथे झालेल्या चषक मध्ये लाजवाब गोलंदाजी करून आपल्या गावाचं सुद्धा आणि आपल्या संघाचं सुद्धा नाव लौकिक केलंय. उगे 38 चं षटक टाकण्यासाठी आलाय कार्तिक. षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय बॅटीची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जेल सुटलं जाते आणि एक निर्धाव चेंडू. बघा प्रत्येक विकेटीस रमाकांत फर्डे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बघा सुवर्ण संधी प्रत्येक विकेटीस 100 रुपयाचं पारितोषिक. षटकातील पुढचा चेंडू हलकासा कट केला चेंडू. बघा सन्मान केला या चेंडूवर तिथे सागर लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव घेतली जाते एका धावाने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय संघाचं सुद्धा अकाउंट ओपन होते. कार्तिक लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारून देत नाही. षटका दिला तिसरा चेंडू कार्तिक याचा. ओ पुन्हा एकदा चुका होत्या यष्टीरक्षकाकडून. बॅटीची काडा घेऊन यष्टीरक्षकाकडे जातोय पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक लाजवाब होतो यष्टीरक्षक आणि नक्कीच जीवदार भेटतो फलंदाजाला आणि एक चिकी सिंगल घेतली जाते. धाव संख्या 2 अंकीवर. यष्टीरक्षकाकडून चुका होतात. कार्तिक मात्र गोलंदाजीला जवाब करतो पण क्षेत्ररक्षण मात्र साथ देत नाही तशा प्रकारे. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चुका होतात. व्हाईट चेंडू व्हाईट आहे त्याच्यावर मात्र एक चिकी सिंगल घेतली आणि एक व्हाईट. एकूण धावसंख्या पोहोचली गेली 4. ऑफ साइड ला टोलो चेंडू असा हा खणखणीत चौकार पाहायला भेटतोय आणि या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली 8. जीवनदास दिला आणि मात्र करून दाखवतोय. अशा प्रकारे फटकेबाजी करावी लागेल ढोले संघाला जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मोठे फटके यायलाच पाहिजेत या दोन फलंदाजांमधून आणि पॉवर प्लेचे षटक हाणामारीचे षटक अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. षटकातील पुढचा चेंडू एस्टेनच्या खूपच बाहेर टाकले चेंडू व्हाईट चेंडू टाकला जातोय खराब चेंडू. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय की ज्याने कार्तिकला खणखणीत जसं ऑफ साइडच्या दिशेने चौकार टोलवला होता की आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फटकेबाजी मात्र लाजवाब पाहायला भेटते. पुन्हा एकदा खोलवा डब्याचा चेंडू लाजवाब झेल टिपलं जातंय. साहेबाज मला तरी वाटतं आजचा दिवस मात्र साहेबाजाचा आहे. लाजवाब फटकेबाजी लाजवाब क्षेत्ररक्षण गडीबाज. एक गडी बाद झाले मात्र ढोले संघाचा लाजवाब झेल टिपला गेले साहेबाजाने. उगे नवीन फलंदाज येतो तो मात्र शाणू. धाव संख्या झाली आधी
नौ। कार्तिकेय षटक मात्र शेवटचा चेंडू टाकला जातोय। ते बांबू काढायचे नाही मुलांनो, माणस आपण ते बांबू नाही काढायचे। कार्तिकेयच्या षटकातला शेवटचा चेंडू टाकला जातोय। पहिल्या षटकातील बघूया शाणव्याला। ओहो लाजवाब चेंडू इन स्विंग केलाय चेंडू शाणू या मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या नऊ। जे मात्र ढोले संघाने पहिले षटक टाकलं गेलं, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कुठलं गेलं होतं फलंदाजाने? बारा। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बारा धाव कुठल्या होत्या? तिथे छोटी मुलं जी गेल्यात आपण आग विजवायला, जोर वेगाने येते आपण समोरून नाही विजवायची, मागून जाऊन विजवायची। जसा वारा धावतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दुसरा गोलंदाज वापरला जातोय नामदेवले धसे संघाचा मिर्झा। बघा मिर्झा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। कार्तिकेयने मात्र लाजवाब गोलंदाजी केली, नऊ धावा कब्बल दिल्यात। पहिला चेंडू नक्कीच लेग बाई जर असतात हा कडी बाद झाला असता, पण आपण हा लेग बाई जर निर्णय मात्र ठेवला नाही या स्पर्धेमध्ये, पण नक्कीच एक लेग बिफोर सॉरी। षटकातील दुसरा चेंडू बघूया मिस जायचा। ओहो फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षक धावतोय सागर। ओहो छेड घेणे घेत प्रयत्न मात्र लाजवाब केलं होत, पण झेल मात्र झेलपर्यंत पोहोचला होता पण झेल घेऊ शकला नाही। नक्की जो फलंदाजाला जीवनदान भेटला, आता दुसरा जीवनदान भेटला, बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय। फुल टच चेंडू व्हेरी कमी दिलाय बघूया, तिथे मात्र रोहन धावतोय आणि लाजवाब झेल घेतलं जात आहे। दुसरा गडी बाद झाला तो मात्र ढोले संघाचा। नवीन फलंदाज येतो अनिल, बघा सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचे गोलंदाज, प्रत्येक विकेट 100 रुपये जुबार तुझे काय। फुल टच चेंडू विरकवणी दिलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय पण चेंडू फरार होतोय। 6 धावांसाठी नामदेवलन चषक ब्रँडेड षटकार। धावसंख्या पोहोचली गेली, धावसंख्या झाली ती मात्र 17। बघूया कोणत्या संघाला मिळतो खतरा, ढोले का दसई? पण शाणू मात्र स्फोटक फलंदाज आहे ढोले संघाचा। खोल डब्याचा चेंडू स्टेट ड्राईव्ह केला तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय। क्षेत्ररक्षक लाजवाब केले, बघा दुसरी धाव घेतली जाते
दुसरी धाव गुड रन बिन विकेट पाहायला भेटते या दोन फलंदाजांमध्ये। नक्की जर गोलंदाजाच्या हातामध्ये जर चेंडू भेटला असता तर नक्की रनआउटच्या स्वरूपात गडीबाद झाला असता, पण जर त्याला महत्व नसते क्रिकेट मध्ये मित्रांनो, जे घडते ते मात्र योग्य असते आणि जे नाही घडत ते मात्र अयोग्य असते। बघूया षटकातील पुढचा चेंडू। होलवटप्याचा चेंडू तेवढाच चांगला असा ऑफ ड्राइव ऑफ साइड च्या दिशेला टोला चेंडू, तिथे मात्र दुरून क्षेत्ररक्षणला जेव्हा पाहायला भेटते योगेश याच्याकडून, नक्कीच दोन धाव आपल्या संघासाठी रोखल्या गेल्यात आणि मात्र दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली ती मात्र ढोले संघाची 21। बघा नामदेवले दसे संघ प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा मात्र दोन षटकामध्ये 25 धाव होत्या आणि आता मात्र ढोले संघाच्या 22 धाव आहेत, 21 धाव आहेत, 18 चेंडू, 58 धावांची गरज आहे अजून। एकोणीस धावांनी प्रत्येक षटकात 19 धावांचा रन रेट पाहिजे, ती क्षमता मात्र शाणू याच्यामध्ये आहे। लाजा फटकेबाजी करू शकतोय शाणू कारण की मी त्याचे भरपूर सामने पाहिलेत। जेव्हा आतिश गोडविंदे आपल्या भयवंडी मधला नावात दिला फलंदाज आहे, त्या फलंदाजाच्या जोडीला जेव्हा हा फलंदाजी करतोय ना की ज्या प्रकारे आतिश गोडविंदे ब्रँडेड सिक्स मारतोय त्या प्रकारे आज शाणू षटकार मारतोय। मी भरपूर याला याची फलंदाजी पाहिले भरपूर वेळा, अजूनही गोटे अजून मैदानामध्ये आला नाही, तो सुद्धा एक स्टाईलिश प्लेअर म्हणून ओळखला जातो डोले संघाचा, माझा मित्र आहे गोट्या, त्याचे पण बॅटेतून मोठे फटके आपण पाहायला भेटतील आपल्याला। षटकातील पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला जातो, पुन्हा एकदा कार्तिक गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी साठी आलाय। बॅटीची कडा घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातातून, थर्ड मॅन शटर शतरक्षकाच्या हातामध्ये एक चिकी सिंगल घेतली जाते आणि एका धावसंख्या होती ती मात्र 22। स्ट्राईक रोटेट झाले, बघूया नावादेला फलंदाजामध्ये स्ट्राईक घेतला जातोय। फुलटो चेंडू होता पण त्याचा काही इष्टिक्षकडून चुका होत्यात, बघा फलंदाज फुलटो चेंडू बीट झाला पण मात्र कुठेतरी डोले संघाला साथ देतोय, क्षेत्ररक्षक चुका होत्यात, 4 धावा परिणाम। बघा या 4 धावांनी मात्र कुठेतरी धावसंख्या पोहोचली गेली ढोले संघाची 26, नाही बॅटीने पण तशा धावा मात्र येतात। षटकातील पुढचा चेंडू कार्तिक याचा, ओहो फटका फसलाय तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय कार्तिक आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होत पण मात्र जीवनदार भेटला फलंदाजाला, दोन धाव मात्र घेतल्या जातात। कुठेतरी शानू आपल्या संघाची धावसंख्या जास्तीत जास्त लवकरात लवकर आपल्या संघाला विजय मिळवून देण्याच्या नादामध्ये मात्र मोठे फटके मारायला पाहतोय, पण मात्र त्याच्या बॅटेतून मात्र ज्या प्रकारे फटक्यांची अपेक्षा आहे ते फटके मात्र पाहायला भेटत नाही।
एकदा लेग साइड च्या दिशेने हलका सा कट केला चेंडू, तिथे मात्र शहबाज धावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धावची पूर्तता बघूया. चेंडू फेकला जवाब, शानू याला बाद केले. बघा असं वाटलं होतं की कार्तिकेच्या हातामध्ये चेंडू फेकला जाईल, पण चालक क्षेत्ररक्षक फेकलंय रोहितच्या हातामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात एक मोठा मासा गळाला लागलाय. अमोल पडवाल आपण स्टेज जवळ यायचे. अमोल पडवाल नवीन फलंदाज येतोय गोट्या. धावसंख्या झाली होती मात्र 29. षटकातील पुढचा चेंडू गोटे आला. ओहो फटका फसलाय, लाजवाब जेल टिपलं जाते. बघा तिथे धन्यवाद डीजे. गोट्या सुद्धा बाद झालाय, एका मागे एक गडी बाद होता ती मात्र डोले संघाचे. मळेगाव संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे या पुढील होणारा सामना, डोले विपक्ष मळेगाव. मळेगाव संघ लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते कार्तिक. आता मात्र इष्टांच्या खूपच बाहेर चेंडू टाकला जातोय. पंच नामदेवजी पडवळ व्हाईटचा इशारा करतात. बॅटीची काढा घेऊन थर्ड बॅट शॉट रक्षण रमजानाच्या हातामध्ये जातोय आणि गडी मात्र बाद होतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटली कार्तिक आणि गब्बल दोन गडी स्वतःच्या गोलंदाजी बाद केला. डिस्क ब्रेक आहे, पाणी घेऊन जायचे. चालेल चालेल. ढोले संघाचा कर्णधार आलाय मळेगाव संघ, दोन्ही आलेत. नाणेफेकीच कौल होत डोले विपक्ष मळेगाव. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. आणि जरा आप भी सुद्धा काळजी घ्यायची कारण की आग खूपच वेगाने. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट नाणेफेक झाले मळेगाव आणि ढोले मध्ये. ढोले मळेगाव संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. ढोले संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल.
मुकेश बैटिंग तो करता आग कैच करती मालेगाव संघान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. ढोले संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंचावन्न मॅच चालू ठेवायचे. चला बोलूया मैदानाकडे. मैदानाकडे सामना रंगतोय. नामदेव इलेवन विपक्ष ढोले. गोलंदाजीसाठी गोलंदाज आले. चौथं षटक टाकण्यासाठी कार्तिक यांचा छोटा भाऊ योगेश. कार्तिक यांनी मात्र लास्ट जवाब गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. बघा एक स्टाईलिश प्लेअर शहापूर तालुक्यातील आतिश गोड. स्ट्राइक इनला फलंदाज आहे तो रमा कमलाकर. योगेशच्या षटकातील पहिला चेंडू टाकला जातोय. खूपच चांगला लेग साइड डोले चेंडू चेंडू खाली रोहन धावत येतोय. तो पर्यंत एक धाव पूर्ण घेतली जाते. खूपच खराब असं थोडं फेकले जाते तिथं. बघा क्षेत्ररक्षक लाजवाब पण मात्र चेंडू पैकी खराब. परिणाम दोन धावा घेतले जातात. खडखडीत असा चौकार पाहायला भेटतोय. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली 36. अब तक 36. हलकासा खटक्याने चेंडू मात्र चेंडू मागे क्षेत्ररक्षक मिर्झा धावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धावची पूर्तता बघूया. चेंडू पैकी खराब तिथे पाहायला भेटले. नक्कीच एकच धाव घेतली जाते. दुसरी धाव जर घेतला गेला असता तर मात्र नक्कीच गाडी बाद झाला असता. पण जर तरला महत्व नाही. जे मात्र मैदानात घडतंय ते मात्र योग्य असते. नऊ चेंडू 42 धावांची गरज आहे. आहा लाजवाब फटका. तिथे मात्र चुका होत्या. परिणाम धावा किती पंच चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली गेली ढोले संघाची 41. आठ चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. ओहो लाजवाब चेंडू. टप्पा पडला सरळ इंस्ट्रक्शनच्या हातामध्ये गेले चेंडू. निर्धाव चेंडू टाकला जातोय. बघूया योगेशच्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. कोटेकर बी पॅक्टिम इथे आलेले तरी त्यांचे हार्दिक स्वागत. फटका फसला. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि गडी मात्र बाद होतोय.
लास्ट जॉब दोन चार षटका अखेर धाव संख्या ढोले संघा 41 धन्यवाद डीजे लवकर धावत जाए जरा आग कमी जर आप धावत गेले तर लवकर लवकर ती विजू शकते अपन धावत करू नका शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय स्वतः कर्णधार रोहित अजूनही जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आहे संधी भेटली ती सोडायची नाही आणि ती भेटली तरी ती करून दाखवायची असा हा टार्गेट असतो या रोहितचा रोहित फलंदाजी ला जॉब केली पण आता मात्र मी काय या संघामध्ये आहे ते दाखवून देतोय की मी गोलंदाजी सुद्धा करू शकतोय एष्टी रक्षक करू शकतोय क्षेत्ररक्षक सुद्धा करू शकतोय आणि गोलंदाजी सुद्धा करू शकतोय तशाच प्रकारे बघूया आता गोलंदाजी करतो की काय या संघामध्ये कब्बल 9 गोलंदाज आहेत ओहो पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करून देतोय बघा ज्या प्रकारे म्हणतोय त्या प्रकारे गोलंदाजी करतोय डीजे ओहो लाजवाब चेंडू टाप्पा पडला सरळ इंस्ट्रक्शनच्या हातामध्ये जातोय काय या संघामध्ये मला कॅप्टन म्हणून स्थान दिलंय ते मात्र सिद्ध करून दाखवतो रोहित फलंदाजी मध्ये सलामीला येतोय लाजवाब फटकेबाजी चौफर फटकेबाजी करतोय एसटी रक्षक सुद्धा लाजवाब करतोय क्षेत्ररक्षक सुद्धा लाजवाब करतोय आणि गोलंदाजी तर मात्र अप्रतिम करतोय पुन्हा एकदा एसटी रक्षकाकडून चुका होत्यात गोलंदाजी मात्र लाजवाब होते पण परिणाम 4 धावा या 4 धावा या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली 47 रोहित रोहितच्या षटकातील पुढचा चेंडू ओहो फटका बसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक शैबाज धावतोय आणि चुका होतात शैबाजच्याकडून नक्कीच रोहित याला कुठेतरी 100 रुपये भेटले असते जेल पकडले असते तर पण मात्र जेल सोडला आणि मॅच जिंकलेले ते मात्र नामदेव दसे संघाने रमजान शेख शैबाज शेख मिर्झा आणि तसे कार्तिक बांगर आपण यायचंय आपलं पारितोषिक घेऊन जायचंय रमाकांत फर्डे यांनी आपल्यास पारितोषिक लावले कार्तिक यांनी मात्र 2 विकेट घेतल्या त्यामुळे त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे 100-100 रुपये शैबाज 2 षटकार मारले आपल्याला सुद्धा 200 रुपये आहेत रमजान शेख आपण 1 षटकार मारला म्हणून आपल्याला 100 रुपये आहेत तसेच मिर्झा आपण 1 विकेट घेतली आपल्याला सुद्धा 100 रुपये आहेत चला यायचे
घेऊन जायचे. रमाकांत फर्डे आपण हे पारितोषिक द्यायचे. घ्यायचे आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो मात्र या सामन्यामध्ये रोहित. रोहित यांनी